नमस्कार मैत्रिणीनो, आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला हरतालिकानिमित्त वाळूचा महादेव कसा काढायचा, वाळू कशी, ही गंगेची वाळू आहे आणि मी ते कसं करायचं सगळं दाखवणार आहे तुम्हाला. सर्वप्रथम अगोदर आपण ही वाळू स्वच्छ चाळून घेऊया, म्हणजे ह्याच्यात खडे वगैरे काही काय असते. ही गंगेची वाळू आणलेली आहे आपण. महादेव काढायला आपल्याला असं अडथळा येणार नाही, हे असं घाण निघून जाणार आहे. रेखीव काम कराल तेवढं आपल्यालाही खूप छान वाटेल महादेव काढताना. हे आता आपण असं स्वच्छ चाळून घेतलेलं हे होका, हे असं घाण निघते वाळूमध्ये गंगेच्या. मग हे आपण आता बाजूला ठेवून हे एका टोपल्यात घेऊन स्वच्छ धुवून घेणार आहोत ही वाळू. ही आता वाळून स्वच्छ करून आपण टोपल्यात घेतली आहे. आता याला आपण धुवून घेऊया स्वच्छ पाणी टाकून. एकदा असं थोडंसं घाण सगळं काढून टाकूया स्वच्छ आणि पुन्हा मग आपण महादेव काढूया. असं घाण पाणी निघतो आणि आपली वाळू कशी महादेव काढायला स्वच्छ स्वच्छ होती आणि आपल्याला छान पण वाटतं. थोडंसं अजून एकदा पाणी टाकून स्वच्छ करून घेऊया. ही वाळू आता आपण स्वच्छ धुतलेली आहे दोन पाण्यानं. आता आपण महादेव काढूया. महादेव कसं काढायचा मी ते तुम्हाला दाखवते. देव कसं काढायचा ते दाखवते. पार्वती मातानं गंगेच्या काठी गंगेची वाळू घेऊन महादेव काढला होता, तेव्हापासून आपण सर्वजण हे महादेव काढत आहोत. हे अगोदर सगळं कटघर करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित कटघर करून घ्यायचं आहे आपल्याला. हे आता आपण कटघर केलेलं आहे. आता आपण शिवलिंग काढायचं. कसं काढायचं मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण महादेव काढायला सुरुवात करूया. महादेव काढते वेळेस आपण ह्याच्यात आपण चार धामला ते गेलेलं असतं की नाही, तिथलं पाणी असतं गंगेचं पवित्र जल, ते सुद्धा आपण या वाळूमध्ये टाकलेलं आहे. आपण वाळू चाळून घेतले की असं छान आणि व्यवस्थित महादेव होत. मी दोन तीन दिवस आधीच टाकत आहे व्हिडिओ, कारण की तुम्हाला व्हिडिओ पाहून थोडी तरी आयडिया येईल कसं करावं काय नाही. म्हणून माझा हा प्रयत्न छोटासा. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असं व्यवस्थित आकार घ्यायचा, कुठं लहान कुठं मोठं कुठं कमी कुठं जास्त असं घ्यायचं नाही. आपल्याला आपल्याला महादेवाचं शिवलिंग काढायचं आहे आणि ते छानच असायला पाहिजे.
आपण एवढा दिवसभर उपवास करतो, व्रत करतो, दिवसभर काही खात नाही, रात्री पूजा करतो, त्यासाठी आपण छान केलं पाहिजे. आपण शिवलिंग काढताना असं चुकू द्यायचं नाही. हे आता शिवलिंग आपण पिंड काढत आहोत. शिवलिंग काढते वेळेस हे असं आपण चपटं खाऊन करायलं तर आपण बेलपत्री जर व्हायलो आपण शिवलिंगाला तर असं हे वगळू नये, रेती खाली घसरू नये, त्यामुळं आपण असं इथं असं शिवलिंगाला करत आहोत. म्हणजे फूल व्हायलं तरी असं खाली हे होऊ नये, आपण पूजा करतो दिवसभर उपास राहून, त्याच्यामुळं असं शिवलिंग करायचं आपण जेव्हा आपण हरतालिकेच्या वेळेस पूजा करतो. आपण शिवलिंग काढताना आपल्याला जे स्तोत्र येईल, जे अष्टक येईल ते म्हणायचं. काही जर नाही आलं आपल्याला अष्टक गीत कुठलं तर ओम नमः शिवाय नमः हा जप केला तरी चालतो. हे आपलं आता शिवलिंग कम्प्लीट झालं आहे. आता आपण गंगा काढून घेणार आहोत. शिवलिंगाच्या मस्तकातून गंगा निघाली आहे. आपण शिवलिंग काढताना गंगा काढलीच पाहिजे, कारण की गंगा शिवलिंगाच्या मस्तकावर विराजमान असते. तर हा आपला शंभव शंकर शिवलिंग कंप्लीट होतो. शिवलिंग आपण झालं आहे आपलं. आता आपण पार्वती आणि सखी ह्या दोघी जणी काढू. आता ही आपण पार्वती काढणार आहोत. आता आपण पार्वती माता काढणार आहोत. हरतालिकेच्या दिवशी पार्वतीनं वाळू काढून महादेवाला वाळूचा महादेव काढून महादेवाला प्रसन्न करून घेतलं होतं आणि म्हणून त्या दिवसापासून आपण हरतालिका व्रत करतो. हात पाय काढून घ्यायचे पार्वती मातेचे. ही आपली पार्वती माता झाली आहे. आपण येतो तिला डोळे हात पाय काढून घेऊया. पार्वती माताचे आपण नाक डोळे सगळं काढून घेतलं. आपण हरतालिकेच्या दिवशी पार्वतीला वस्ता गजरा सगळं वाहणार आहोत. त्या दिवशी मी पूजेचा व्हिडिओ टाकणार आहे. आता आपण सखी काढणार आहोत. जेव्हा पार्वती हिमालयामध्ये गेली होती ऋषी तेव्हा ती तिच्यासोबत सखी होती. सखी पार्वती दोघी म्हणून गेल्या होत्या आणि 64 वर्ष महादेवाची तपश्चर्या केलेली आहे पार्वती मातानं. तेव्हा तिला महादेव प्राप्त झालेले आहेत. असे हात पाय काढून घ्यायचे सखी पार्वतीचे. पार्वतीचं जसं केलं तसेच सखी काढून घ्यायचे आपल्याला. कान नाक डोळे आपण काढलेलं आहे. सखी आणि पार्वती काढलेले आहेत. आपण महादेव पार्वती माता आणि सखी काढलेली आहे. आता कोणाकोणाकडे असे 5 गौरी काढतात, कोणाकडे काढत नाही. मी काढते म्हणून मी काढून दाखवले आहे. तुमच्या घरी असेल तर काढा, नाहीतर नसेल तर काढू नका, काही प्रॉब्लेम नाही. 5 गौरीची पूजा करतात आमच्या इकडे.
सगळ्यांच्या घरची पद्धत वेगवेगळी असती। आता आपण कंप्लीट झाला आहे महादेव, पार्वती आणि सती आणि पाच गौरी काढलेले आहेत। अशा प्रकारे आपण आरतालिकेच्या दिवशी वाळूचा महादेव स्वच्छ धुवून वाळू करू शकता। माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर।